त्या लोकांना होता, विरोधी पक्ष त्या लोकांवरच होते. उद्धव ठाकरे सुद्धा बोलतात, आज राज ठाकरे सुद्धा बोलले, त्यांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केलाय ईडीच्या कारवाई संदर्भात. हे बघा, ईडीची कारवाई जर करायची असती तर मग उद्धव साहेबांवर ईडीची कारवाई झाली असती किंवा राज साहेबांवरही झाली असती. ईडी ही एक स्वतंत्र यंत्रणा आहे, त्यांना ज्या ज्या ठिकाणी काही कोणाच्या तक्रारी येतात त्या अनुषंगानं त्यांचा सर्वे होतो. सर्वेच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला असेल, अपहार झाला असेल, पैशाचा त्या ठिकाणी गैरव्यवहार झालेले असतील, तर अशा ठिकाणी त्या ठिकाणी ईडी चौकशी करते आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करते. मला वाटते जे दोषी नाही त्यांनी घाबरण्याचं काही कारण नाही. निर्दोष लोकांवर ईडी कारवाई करू शकत नाही आणि ती होणार सुद्धा नाही. पुढचा खासदार या ठिकाणी महायुतीनं दिलेला उमेदवार माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी दिल्लीच्या लोकसभेमध्ये सगळ्यांना दिसेल. की जरी भाजपने जागा मागितली आणि भाजपची निवडणूक झाली, भाजपचा उमेदवार म्हणून निवडणूक झाली, तरी खासदार प्रतापराव जाधवच राहणार आहे. म्हणजे तुम्ही भाजप हे बघा, तो विषय नाही आहे. महायुती आमची एक संघ आहे, मग भाजपवर जर जाऊन मला त्या ठिकाणी उभं करायचं असेल तर मग ही जागा शिवसेनेला सुटेल. म्हणून मी धनुष्यबाणावरच मी सगळ्या निवडणुका या अगोदर लढलेल्या आहे. महायुतीमध्ये हा काही जास्त फरक अजिबात नाही. तुम्ही रोज पाहत असाल, रोजचे त्यांचे स्टेटमेंट पाहत असाल. ही महायुती ही काही इंडी आघाडी नाही की रोज सकाळी एक जण वेगळं बोलतं, दुपारी वेगळं बोलतो, संध्याकाळी तुटते, पुन्हा रात्री जुटते, अशातली ही इंडिया आघाडीनी ही महायुती आहे आणि हा फेविकालचा जोड आहे आणि म्हणून महायुतीमध्ये काहीही फरक पडणार नाही. काल शिवीगाळ केली छगन भुजबळांना, काय कसं पाहतायचं? हे बघा, दिल्ली या ठिकाणी सध्या अधिवेशन चालू आहे. मी दिल्लीला होतो आज सकाळी, हिवरा आश्रम येथील महाप्रसाद आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगेटी घेण्यासाठी आज सकाळी मी दिल्लीहून आलो. मी ती ऑडिओ ऐकलेली नाही किंवा कोणता व्हिडिओ तोही मी पाहिलेला नाही, पण माझ्या कानावर ह्या गोष्टी नक्की फोनद्वारे आलेल्या आहेत आणि म्हणून असं जर वक्तव्य त्या ठिकाणी झालेलं असेल तर त्याचं समर्थन आम्ही अजिबात करत नाही. समज दिलेली आहे आता काय देणार? हे बघा, मी तुम्हाला सांगितलं की मी आताच दिल्लीवरून आलेलो आहे, आमची संध्याकाळी किंवा उद्या नक्की भेट होईल, त्यावेळ चर्चा करू. आणि खरोखर या ठिकाणी अशा प्रकारच्या वक्तव्याचं समर्थन कोणी मी नाही तर कोणीही त्या ठिकाणी करू शकत नाही. पण मी तो ऑडिओ पण ऐकलेला नाही आणि व्हिडिओ पण कुठला असेल तर तो मी बघितलेला नाही. माजी आमदार हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.